एक वर्षी आता सामना सुरू झालाय कोंडा आणि हिंगणघाट संघादरम्यान हा सामना संपतात तिथे ज्या संघाला खेळायचंय त्या संघाचं नाव सुद्धा मी इथे घोषित करतोय. प्रेक्षकांनी काही बोलू नये. मैदान क्रमांक एक वरती जो सामना सुरू आहे कोंडा आणि हिंगणघाट संघादरम्यान हा सामना संपताच ज्या दोन संघांना खेळायचे त्यांची मी नावं घेतो आहे. इथे त्यांनी लक्षपूर्वक ऐकावं. सेवादास क्रीडा मंडळ आर्णी विरुद्ध संघर्ष क्रीडा मंडळ नागपूर या दोन्ही संघांना सूचना आहे की त्यांनी अलर्ट असावं, तयारीत असावं. हा मैदान क्रमांक एक वरील सामना संपतात. सेवादास आर्णी विरुद्ध संघर्ष क्रीडा मंडळ नागपूर या दोन्ही बलाढ्य संघांना मैदान क्रमांक एक वरती खेळायचं आहे. निश्चितपणे एक चांगला सामना या दोन्ही संघादरम्यान इथे होईल यात काही दोमत नाही आहे. आणि परत कबड्डी बोलते जोखिम का काम है. कबड्डी आयुष्य बचण्यासाठी अपंग होऊन पडले. हातात गेले लोक आहेत, हात गेलेले लोक आहेत, डोंगर गेलेले आहेत. अंतिम दिवस अंतिम जुने इसलिए मैं आपको पूछ रहा हूँ इन दोनों संघों में से स्ट्रांग संघ कौन सा लग रहा है? कोंडा वाला है. कोंडा वाला है. ओके ओके. बराबर. मैदान क्रमांक एक वरती जो सामना सुरू आहे सुभाष क्रीडा मंडळ हिंगणघाट विरुद्ध मराठा वॉरियर्स कोंडा हा सामना संपताच ज्या संघाने खेळायचं त्यांची मी नावं घेतो आहे. त्यांनी अलर्ट असावं. सेवादास क्रीडा मंडळ आर्णी विरुद्ध संघर्ष क्रीडा मंडळ नागपूर या दोन्ही संघांना मी सूचना करतो त्यांनी तयारीला लागावं. तसेच मैदान क्रमांक दोन वर जो सामना सुरू आहे बरोडा आणि भद्रावती संघादरम्यान हा सामना संपताच ज्यांना खेळायचा आहे त्या संघांचे सुद्धा मी इथे नाव. श्री साईबाबा क्रीडा मंडळ चंद्रपूर विरुद्ध जय जगन्नाथ क्रीडा मंडळ वेगाव सेकंड कॉल दुसरा पुकार या दोन्ही संघांनी तयारीत असावं. मैदान क्रमांक दोन वरील सामना काही वेळामध्ये संपणार आहे, संपन्न अवस्थेकडे आहे. सेकंड कॉल देतो आहे साईबाबा क्रीडा मंडळ चंद्रपूर विरुद्ध जय जगन्नाथ क्रीडा मंडळ वेगाव या दोन्ही संघांनी अलर्ट असावं, तयारीत असावं. सेकंड कॉल साईबाबा क्रीडा मंडळ चंद्रपूर विरुद्ध जय जगन्नाथ क्रीडा मंडळ वेगाव. Thank you.
सर यूट्यूब चैनल है ये लाइव चल रहा है क्या सर? हिंगन घाट और कोंडा इस दोनों संघ के अंदर ये मैच चल रहा है। और ये टूर्नामेंट करण जैसे छोटे गांव में चल रहा है। हमारे हिसाब से छोटा है, नहीं मेरे हिसाब से बड़ा है। ओके ओके, नहीं तो उसमें क्या क्या ये अपना हिंगन घाट का ये हिंगन घाट वॉलेंटियर्स पानी मारा ग्राउंड क्रमांक एक पर वॉलेंटियर्स ग्राउंड क्रमांक एक चे वॉलेंटियर्स पानी मारा ग्राउंड नंबर एक पर बोनस ट्रांसफर मार समोर लोक मारू बोनस ट्रांसफर मार ग्राउंड क्रमांक दोन वरील चालू सामना संपता तिथे होणारा सामना साईबाबा क्रीडा मंडळ चंद्रपूर विरुद्ध जय जगन्नाथ क्रीडा मंडळ बेळगाव, तसेच ग्राउंड नंबर दोन वरील चालू सामना संपता तिथे होणारा सामना सेवादास क्रीडा मंडळ आर्णी संघर्ष क्रीडा मंडळ नागपूर या दोन संघांनी आज आपले संघ तयार असायचे आहे। त्यानंतर ग्राउंड नंबर दोन वरती जयहिंद क्रीडा मंडळ वरोर जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ विरुद्ध मारोडा गाडस क्रीडा मंडळ कोंडा मैदान क्रमांक एक वरती जो सामना सुरू आहे कोंडा आणि हिंगन संघा दरम्यान हा सामना संपताच मैदान क्रमांक एक वरती होणारा सामना सेवादास क्रीडा मंडळ आरणी विरुद्ध संघर्ष क्रीडा मंडळ नागपूर या दोन्ही संघांनी तयारी तसायचं आहे। Yeah.
बरोबर जिंकले कृपया मंचासमोर जी मंडळी उभी आहे त्यांनी खाली बसून घ्यावं, म्हणजे आमचे व्हॉलंटियर्स येतील आणि तुम्हाला बाहेर करतील, त्यापेक्षा सन्मानपूर्वक सांगतोय आपण सगळ्यांनी मॅटिंग टाकली तिथे बसावं आणि